नमस्कार, मी अश्विनी कासार. मी ओंकार गोवर्धन. सावित्री ज्योती ही आमची मालिका सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले या दोघांच्या आयुष्याचा, कामाचा पट, त्यांच्या सहजीवनाचा पट आणि तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा पट आपल्यासमोर मांडेल. आणि हे दोन अतिशय भारताच्या, महाराष्ट्राच्या इतिहासातले अतिशय महत्त्वाचे समाजक्रांतिकारक, ज्यांना वगळून महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य किंबहुना भारताचंच लिहिलं जाऊ शकत नाही, असे अत्यंत महत्त्वाचे दोन क्रांतिकारक, समाजक्रांतिकारकांबद्दलची ही गोष्ट असणार आहे. आणि त्या भूमिका आम्हाला दोघांना साकारायला मिळताहेत याचा आनंद आहे. प्रिपरेशन दोन प्रकारचं करायचा प्रयत्न चालू आहे. आत्ता आमच्या दोघांचं चित्रीकरण सुरू व्हायचं आहे, त्यामुळे दोन पद्धतीने प्रिपरेशन करायचा प्रयत्न आहे. एक मी माझा प्रयत्न असा आहे की एकतर काय म्हणायचं आहे आणि कसं म्हणायचं आहे, ह्या दोन पद्धतीने आपण प्रिपरेशन करत राहतो. आतापैकी काय म्हणायचं आहे या भागाचं प्रिपरेशन मी माझ्या पातळीवर करतो आहे. म्हणजे ज्योतिरावांचं काही त्यांनी लिहिलेल्या गोष्टी वाचणं, तत्कालीन काळाचे संदर्भ बघणं, इतर माणसांनी त्यांच्याबद्दल काय लिहिलं आहे असं वाचणं, त्या घटना मुळात त्यांच्या आयुष्यातल्या सर्व क्रमवार समजावून घेणं आणि मग त्या माणसांची त्या त्यावेळेला वय काय असतील, आपण त्यावेळेला कसे असू, भाषा कुठली असेल, हे त्यातले करण्याचे भाग झाले. पण मुळात त्या माणसाची धग काय असेल, त्याची इंटेन्सिटी काय असेल, अशा एका समाजक्रांतिकारकाच्या मनात आपल्याला जाता येतं का, त्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीचं हे काम चालू आहे. मी अगदीच सहमत आहे ओमकारशी. मला जे जे साहित्य मिळतं आहे सध्या, कोणी सजेस्ट करतं आहे किंवा काही पुस्तकांची यादी मिळाली आहे जी वाचणं खूप गरजेचं आहे या भूमिकेच्या अनुषंगाने, ती मी पुस्तकं वाचायला सुरुवात केलेली आहे. इतकं वास्ट आहे हे सगळं की ते समजून उमजून पुढे जायला नक्कीच वेळ लागतो आहे. त्यांनी स्वतः जे साहित्य लिहिलं आहे किंवा त्यांचं स्वतःचं जे म्हणणं आहे ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. मला माहिती नाही की ह्या सगळ्याचं कितपत तसंच्या तसं रूपांतर आम्हाला मांडता येईल सगळ्यांसमोर, पण प्रयत्न नक्कीच हा असेल जसं ओंकार म्हणाला तसं, की ते शक्य तितक्या सिमिलॅरिटीने लोकांसमोर आणता यावं आणि त्यासाठी आम्ही अभिनयातनं काही जर मदत करू शकलो तर ती नक्कीच करणार आहोत. रादर तेच आमचं काम असणार आहे, त्यामुळे सध्या तरी जे जे मिळेल ते वाचणं एवढं काम चाललेलं आहे. काही काही फिल्म्स बघणं चाललं आहे. सो अशा पद्धतीने प्रिपरेशन चालू. मी पहिल्यांदाच आले, आय गेस ओमकार आधी येऊन गेला होता. फारच शब्दांच्या पलीकडे जाईल असा हा अनुभव होता. आम्ही त्यांच्या वाड्यात त्यांच्या स्मारकाला भेट दिली. ज्या ठिकाणी ते सगळं प्रेस कॉन्फरन्स आत्ता झाली, त्या आजूबाजूचा परिसर, हे नायगाव, हे सगळंच बघताना फारच भारावून गेल्यासारखं झालं होतं. कारण अजूनही लोकांच्या बघण्यात, त्यांच्या स्पर्शात, त्यांच्या अपेक्षांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात की त्यांना सावित्री ज्योती यांच्याबद्दल किती आदर, प्रेम आणि एक प्रकारची त्यांनी एक कुठलाही संशय मनात न ठेवता त्यांच्याबद्दल सगळंच स्वतःला त्यांनी वाहून टाकलेलं आहे त्यांना. कारण त्या दोघांनी त्यांच्यासाठी खूप केलेलं आहे, आपल्यासाठी खूप केलेलं आहे. आज तुमच्यासमोर जे काही आम्ही मुली करू शकत आहोत त्याला या माईंनी, म्हणजे सावित्री माईंनी जर सुरुवात केली नसती तर ते घडणं खूप कठीण होतं. आणि ते ज्या काळात त्यांनी घडवून दाखवलं आहे त्यासाठी त्यांना त्रिवार वंदन. आणि माझ्या मते आभाळा एवढी माणसं होती ही जी आमची टॅगलाईन आहे मालिकेची, ती सार्थ ठरवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि त्यांचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत सावित्री ज्योती या मालिकेच्या माध्यमातनं सोनी मराठी या वाहिनीवर सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी 7:30 वाजता 6 जानेवारीपासून.